में आपका स्वागत है। ऑल इंडिया रिपोर्टर एसोसिएशन भोकरदन की ओर से स्थानीय पुलिस थाना के तहसील क्षेत्र में महामारी के दौरान अपनी जान की परवाह किए बिना लोगों को जागरूक तथा कार्य करने वाले योद्धाओं को सोमवार सुबह 11 बजे गुलाब पुष्प के साथ सम्मान पत्र देकर सम्मानित किया गया, जिसमें भोकरदन पुलिस थाना का नया पदभार संभालने वाले API FP मेंगले, API वर्दे, PSI BT नागर गोजे, SSI प्रहलाद कड़ूबा, मधुकर गोविंदराव काले, चंद्र सिंह ठाकुर, हेड कांस्टेबल श्रावण राजाराम पागड़े, सूर्यकांत माधवराव केंद्रे और सभी पुलिस कर्मियों को सम्मान पत्र देकर सम्मानित किया गया। इस समय ऑल इंडिया रिपोर्टर एसोसिएशन के महाराष्ट्र सचिव इसरार खान पठान, जिला उपाध्यक्ष साहेबराव पवार, बुल्ढाना जिला अध्यक्ष कृष्णा सरकाल, मिर्जा जुल्फिकार बेग, शेख समद भाई नजर शाह, हनीफ भाई इमरान शाह, जावेद पठान, शेख जुनैद, शेख नासिर, शेख खलील, शेख शौकत और मिर्जा सद्दाम बेग सभी उपस्थित थे। जुनैद पठान की रिपोर्ट, दबंग मीडिया, औरंगाबाद। COVID-19 पार्श्वभूमीवर जो योद्ध्याचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे त्या अनुषंगाने ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित सर्व सहकारी आपण पाहतच आहे की गेल्या मार्च महिन्यापासून देशात तसंच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती COVID-19 रुग्ण आढळून येत आहे। आपलं भोकरदन पण 13 जूनपर्यंत आपोआप होतो पण 13 जूनला पहिला रुग्ण आढळला आणि त्याच्यानंतर सुरू झालेला आहे, पण मार्च महिन्यापासून 13 जूनपर्यंत का रुग्ण आढळला नव्हता ह्याच्या पाठीमागं पूर्ण तुमची मेहनत होती, पोलिसांची मेहनत होती, जी जनजागृती तुम्ही केली होती गावोगावी जाऊन आणि सोशल डिस्टन्स पाळण्यासंदर्भात जे काय कार्य केलं होतं त्याचं ते फलित होतं। पोलीस प्रत्येक ठिकाणी आज पण काम करतो आहे, मार्चपासून काम करतो आहे, कंटिन्यू काम करतच आहे, परंतु ह्या पोलिसाच्या कार्याचा कुणी आजपर्यंत काय गौरव केला नव्हता। पोलीस ते भोकरदन मध्ये तरी साहेबांनी विनंती केली की आम्ही असं असं एक तुमच्या जे कोरोना योद्धे आहेत जे काम करतायत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणार आहेत आणि त्यांना काही सर्टिफिकेट इश्यू करणार आहेत, तर आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही यादी देतो त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे, सर्टिफिकेट तयार केलेत आणि सर्वांना वाटप पण केलेलं आहे, तर तुमच्या ह्या अशा सर्टिफिकेट आमचा सत्कार करून सर्टिफिकेट इश्यू करण्यामुळं आमचं अजून पण मनोबल वाढेल आणि आम्ही आमचं जे आतापर्यंत काम केलं आहे त्याच्यापेक्षा अजून आम्ही बेस्ट करू आणि भोकरदनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न करू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो आणि पूर्ण समाजाची पण पूर्ण म्हणजे काळजी घेतो। पुनश्च तुम्ही सर्वांनी आमचं सर्वांचं जे काय सत्कार समारंभ केला त्याच्याबद्दल पोलीस स्टेशन भोकरदनच्या वतीने मी तुमचे शतशः आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम फिनिश झाला असं जाहीर करतो। वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस।